नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी विनायक तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी इन्व्हेस्टर या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, शेअर मार्केटशी रिलेटेड रोज नवीन नवनवीन गोष्टी शिकवण्याचा आपण इथे तुम्हाला प्रयत्न करत असतो। शेअर मार्केट शिकण्याची अगदी योग्य, सोपी आणि फ्रीमध्ये शिकण्याची जागा कुठली असेल मित्रांनो, तर ती आहे हा आपला यूट्यूब चॅनल। तुम्हाला फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओज तुम्हाला अगदी आरामात पाहता येतील आणि रोज नवनवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील। आणि तुम्ही तुमच्या कमेंटसुद्धा आम्हाला सांगू शकता, त्यावरही नक्कीच विचार केला जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर आजही असाच एक शेअर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की जो शेअर जवळजवळ सगळ्यांच्याच आवडीचा आहे, जो स्टॉक सगळ्यांच्याच आवडीचा आहे, पण त्या स्टॉकमध्ये एक छान न्यूज आलेली आहे मित्रांनो। तर कुठली आहे ती न्यूज आणि काय आहे त्या न्यूजच्या मागे नक्की, आणि कुठपर्यंत जाऊ शकतो हा स्टॉक, आणि तुम्हाला छोट्या अगदी थोडक्या दिवसामध्ये तुम्हाला किती चांगले रिटर्न्स मिळू शकतील याचा आपण एक अंदाज लावण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। तर कुठली आहे ती कंपनी सर्वात सुरुवातीला आपण त्या कंपनीच्या वेबसाईटवरती जाऊयात। तर मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेड ऑटोमोटिव्ह क्षेत्रातली आणि कमर्शियल व्हेकल बनवणारी भारतातली सगळ्यात मोठी कंपनी, जायंट किलर म्हटलं तरी हरकत नाही, अशी ही कंपनी म्हणजेच अशोक लेलँड। अशोक लेलँडच्या गाड्या, अशोक लेलँडचे ट्रक्स याबद्दल तुम्हाला माहीत नाही असं होणार नाही। अशोक लेलँडचे आज आपण फंडामेंटल्स आणि टेक्निकल्स चेक करणार आहोत मित्रांनो। तर ही आहे अशोक लेलँडची वेबसाईट। कंपनी सगळ्या युटिलिटी व्हेकल्स बनवते, त्यानंतर कमर्शियल व्हेकल्स बनवते, आणि मोस्टली त्यांचे जे मोठे मोठे क्लायंट्स आहेत, तर त्यामध्ये जे लॉजिस्टिक्स, ज्यांचे लॉजिस्टिक्स बिझनेस आहेत ते क्लायंट्स आहेत, त्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटसुद्धा त्यांचा खूप मोठा क्लायंट आहे, आणि भारतातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते परदेशामध्ये या गाड्या एक्सपोर्ट करत असतात मित्रांनो। कारण हिंदुजा ब्रदर्स हे त्यांचे प्रमोटर आहेत की जे लंडनमध्ये राहतात, आणि त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे, खूप मोठा एम्पायर आहे, आणि त्यातलीच त्यांच्या ग्रुपमधलीच ही कंपनी आहे मित्रांनो। तर या कंपनीबद्दल काय न्यूज आली आहे ती सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात। तर पहा, इथं तुम्हाला एक न्यूज वाचायला मिळते, अशोक लेलँड लॉन्चेस इंडियाज फर्स्ट 14 व्हीलर DLTA ट्रक एव्हिएटर 4120 अँड स्टॉक जम्प्स 4%। म्हणजेच अशोक लेलँडने जो नवीन 14 टायर ट्रक लॉन्च केलेला आहे, तर त्याला मार्केटने खूप पॉझिटिव्हली घेतलंय। तो ट्रक लॉन्च झाला म्हणून मार्केट तो स्टॉक 4% अपसाईड गेला। खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, आणि या ट्रककडनं स्पेशली कंपनीला आणि स्टॉक मार्केटला आणि सगळ्या इन्व्हेस्टर्सना फार चांगल्या अपेक्षा आहेत मित्रांनो। फार चांगली कंपनी आहे, वन ऑफ द बेस्ट इंडियाज लीडिंग कंपनी आहे कमर्शियल व्हेकल बनवणारी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ट्रक थोडासा वेगळा आहे, तुम्हाला पाहायला मिळत असेल मित्रांनो इथे की हा जो ट्रक आहे तर हा अगदी नॉर्मल ट्रकसारखा नाही आहे। तर यासाठी कंपनीने खूप सारे कष्ट घेतलेले आहेत, हिंदुजा ग्रुपने या ट्रकसाठी खूप खूप रिसर्च आणि इनोव्हेशन केलेलं आहे। तर हे आपण पुढं नंतर पाहूयात। आणि या ट्रकची कशा पद्धतीनं आपण काय म्हणू शकतो त्याला की हे होणार आहे भविष्यामध्ये, तर ते आपण नक्कीच पाहूयात मित्रांनो। तर चला पुढे जाऊयात आपण। ओके, तर मित्रांनो कंपनीचा एक ओव्हरव्ह्यू घेऊयात आपण इथे सगळ्यात सुरुवातीला। कंपनीने एका वर्षामध्ये आपल्याला किती रिटर्न्स दिलेत, म्हणजे समजा लॉंग टर्म जर कोणी ठेवला हा स्टॉक, तर याला गेल्या वर्षभरामध्ये 176% रिटर्न दिलेत, म्हणजे जवळजवळ दुप्पट पैसे, दुप्पटीपेक्षाही जास्त पैसे इथं कंपनीमध्ये आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळतं मित्रांनो। आणि शिवाय मागचे वर्ष हे करोनामुळे खूप खराब गेलेलं होतं, कंपनीला सुद्धा खूप मोठा लॉस झाला होता बिझनेसमध्ये, पण तरीही स्टॉक फार चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत आहे। तर कंपनी जी आहे ती मिड कॅप स्टॉक आहे, 33,318 कोटीचं मार्केट कॅपिटल आहे कंपनीचं, आणि सेक्टरचा जो PE आहे तो आहे 49.6 आणि कंपनीचा PE रेशो आहे 98.96। तर इथे आपल्याला PE रेशो जास्त पाहायला मिळतोय, तर यावरती सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। म्हणजे सध्याचं जर आपण
मार्केट त्यांचं कॅपिटल पाहिलं आणि त्याच्या अगेन्स्ट जर पी ई रेशो कम्पेअर केला तर ही कंपनी आपण सध्या लाँग टर्मसाठी सजेस्ट करू शकत नाही. त्याचं कारण असं की पी ई रेशो जवळजवळ दुप्पट आहे. आलं लक्षामध्ये? मग हा पी ई रेशो आयदर सेक्टरचा पी ई रेशो वाढला पाहिजे किंवा कंपनीचा पी ई रेशो कमी होऊन ह्या पी ई रेशोला मॅच केला पाहिजे किंवा या पी ई रेशोपेक्षा थोडासा कमी राहिला पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो आता अजून एक न्यूज काय आहे तर ती आपण या कंपनीबद्दलची पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोतीलाल ओसवाल यांनी या कंपनीचं टार्गेट दिलेलं आहे 153 रुपयाचं आणि सध्या स्टॉकची प्राईस चालू आहे 114 रुपयांच्या आसपास. म्हणजेच मोतीलाल ओसवाल यांच्या रिसर्च टीमनं 153 रुपयाचं टार्गेट दिलेलं आहे कंपनीला आणि खूप अगदी सोपं आणि साधं टार्गेट आहे. यामध्ये कुठलंही जास्त कॉम्प्लिकेशन करण्याची गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, आता हा झाला कंपनीचा एक ओव्हरव्ह्यू, आपण कंपनीचे फिनान्शियल्स एकदा पाहून घेऊया. तर मित्रांनो हे आहेत कंपनीचे रेव्हेन्यूज. कंपनीचे रेव्हेन्यूज आपल्याला इथे सातत्याने वाढताना दिसत आहेत. फक्त मागच्या वर्षी कोरोनामुळे एक्सेप्शनल केस आहे की आपल्याला ते रेव्हेन्यूज कमी झालेले पाहायला मिळतात, कारण पूर्ण कंपन्याच बंद असल्यामुळे जवळजवळ 6 महिने तर काहीही हालचाल करता आली नव्हती, त्यामुळे लॉस होणं साहजिक गोष्ट आहे. पण 3 वर्षाचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर कंपनी सातत्याने वाढ करत आहे. त्यानंतर कंपनीचा नेट प्रॉफिट जर आपण 3 वर्षाचा कॅल्क्युलेट केला तर साहजिकच आहे की फार चांगले रिटर्न्स कंपनीने या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर अर्निंग पर शेअर सुद्धा वाढतो आहे आणि डिविडंड पर शेअर सुद्धा, डिविडंड ही कंपनी फार चांगला देते मित्रांनो. तुम्ही विचार करू शकता की 3 रुपये 10 पैसे एवढा मोठा डिविडंड कंपनीने 2019 साली दिलेला होता आणि तेव्हा कंपनीचे शेअर प्राईस किती होती, लेस दॅन 100 रुपीज, म्हणजे 100 रुपयापेक्षाही कमी शेअर प्राईस असताना जवळजवळ 3 रुपये 10 पैसे म्हणजे 3 ते 4% केवळ कंपनीने डिविडंड दिलेला आहे. म्हणजे कंपनीकडे तुम्ही विचार करू शकता की नेट कॅश फ्लो किती असेल, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही इथं पैशावरती जाऊ नका, पण त्या कंपनीच्या स्टॉक प्राईसच्या अगेन्स्ट जी काही डिविडंड त्यांनी दिलेला आहे तर त्याचं पर्सेंटेज पाहिलं तर ते खूप मोठं आहे, कारण एवढ्या पर्सेंटमध्ये डिविडंड तर इन्फोसिससुद्धा देत नाही मित्रांनो. हे आपण पाहिलं पाहिजे. इन्फोसिसने जरी 30 रुपये 40 रुपये 50 रुपये जरी डिविडंड दिला तरी त्यांची शेअर प्राईस ही 1000 रुपयाच्या घरामध्ये आहे, त्यामुळं ती ह्यांना मॅच करत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आलं मित्रांनो लक्षामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण होल्डिंग्स पाहून घेऊयात एकदा कंपनीचे, तर आपण प्रमोटरचे होल्डिंग्स पाहूयात. तर मित्रांनो कंपनीचे जे होल्डिंग्स आहेत तर त्यामध्ये 4.73% स्टेक हा प्लेज आहे कंपनीचा आणि 46% जो आहे तो अनप्लेज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कन्सिस्टंट आहे, कुठेही हा स्टेक तुम्हाला वाढलेला पाहायला मिळत नाही किंवा कमी झालेला पाहायला मिळत नाही. म्हणजेच काय की त्यांनी जे लोन घेतलेलं आहे तर ते त्यांचे शेअर्स प्लेज ठेवून लोन घेतलेलं आहे, पण या गोष्टीवरती आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे की जास्तीचे शेअर्स प्लेज असता कामा नाहीत. म्हणजेच 4.73% जो स्टेक आहे की जो सध्या प्लेज आहे त्याच्यापेक्षा जास्त नंतर प्लेज केलं जाता कामा नाही. म्हणजेच या गोष्टीवरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे इन्व्हेस्टमेंट करताना. आता हा झाला 153 रुपयांचा टार्गेट कंपनीचा, पण आता आपण आपलं अनालिसिस करूयात की स्टॉक कुठपर्यंत जाऊ शकतो, काय त्याचं टार्गेट असू शकतं मित्रांनो. तर चला आपण जाणून घेऊयात की कुठपर्यंत जाऊ शकतो हा स्टॉक. ओके तर हा चार्ट आपण पाहूया. म्हणजेच कुठल्या लेवलला परचेस केलं पाहिजे, कुठल्या लेवलला होल्ड केलं पाहिजे हे आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं. तर हा 2021 पासूनचा जर आपण चार्ट घेतला लक्षामध्ये तर हा डार्वास बॉक्स जो आहे तर हा कंपनी तुम्ही पहा की सातत्यानं तुम्हाला लॉंग टर्ममध्ये अपसाईड दिसते कधी. आता हा जो आहे हा शॉर्ट टर्मचा चार्ट दिसतोय तुम्हाला इथे, पण तुम्ही खालनं जर पाहिलं अगदी लॉंग टर्मला जर पाहिलं आलं लक्षामध्ये तर कंपनी तुम्हाला सातत्याने अपसाईड दिसते. आणि इथं जी शॉर्ट टर्ममध्ये त्यांनी जे काही बाउन्स बॅक बनवलेले आहेत किंवा जे काही पॅटर्न बनवलेले आहेत तर तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही. इथे जशा पद्धतीने इथे डाऊनसाईड दाखवतोय
आता हा तिथनं वरती यायच्या मार्गावरती आहे, म्हणजेच इथं जो आहे तर इथं हा याचा टर्निंग पॉईंट त्याला भेटलेला आहे 114 रुपयाच्या आसपास। म्हणूनच हा व्हिडिओ मी लवकर बनवण्याचा त्याच्यामागचं हेच कारण आहे मित्रांनो। तर मग आता तुम्ही सध्याच्या लेवलला परचेस करू शकता हा स्टॉक, आणि याला टार्गेट किती असू शकतं? जर कंपनीने 153 रुपयाचं टार्गेट दिले पण ते थोडंसं हाय आहे मला असं वाटतं, कारण डार्वस बॉक्स जर कंपनीने किंवा जर ह्या स्टॉकने जर ब्रेक केला नाही अलक्ष्यामध्ये तर 135 रुपयांच्या आसपास, म्हणजे 135 ते 136 रुपयाच्या वरती जर स्टॉक गेला नाही तर आपलं प्रॉफिट बुकिंग करणं हे आपलं काम आहे, कारण महत्त्वाचं तेच आहे आपलं नुकसान होणे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ह्या लेवलला जरी तुम्ही परचेस केलात आणि याला आपण समजा आहे हेच टार्गेट जरी ठेवलं अलक्ष्यामध्ये तर साधारणतः 132 रुपयाचं टार्गेट राहील मित्रांनो अलक्ष्यामध्ये, म्हणजे 132 तर तो हमकास क्रॉस करेल, ओके, आणि 132 जर क्रॉस केला तर पुढे जाईल तो 137च्या आसपास, आणि 137 जर क्रॉस केला तर मग तो 153ला गाठेल। म्हणजे असे 2 पॉईंट इथे दिसत आहेत मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की 133 रुपयाचा आपण इथे टार्गेट ठेवू शकतो, 114 रुपयाला आपण त्याला बाय करू शकतो, मग आता ह्याचा स्टॉप लॉस किती राहू शकतो? तर मित्रांनो इथे जर आपण व्यवस्थित पाहिलं जितना हा स्टॉक चालायला लागलाय फेब्रुवारीपासून तर साधारणतः तुम्हाला 107 ते 106 रुपयांचं तुम्हाला इथे स्टॉप लॉस दिसून येतो, 107 ते 108 रुपये, ओके, म्हणजेच तुम्ही 107 ते 108 रुपयांपर्यंतचं तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता, त्यानंतर तुम्ही 133 रुपयापर्यंतचं तुम्ही टार्गेट लावू शकता याला आणि चालू लेवलला परचेस करू शकता। म्हणजेच तुम्हाला हा एवढा गॅप जो आहे मध्ये तर हा एवढा गॅप तुम्हाला प्रॉफिट मिळेल अलक्ष्यामध्ये मित्रांनो। आणि जर बाय चान्स लॉस झाला तर साधारणतः तुम्हाला अगदी थोडा लॉस होण्याचे चान्सेस आहेत अलक्ष्यामध्ये। तर म्हणूनच मित्रांनो हा स्टॉकचा फार चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतोय सध्या, आणि ज्या न्यूज आलेल्या आहेत कंपनीबद्दलच्या तर त्या सुद्धा खूप पॉझिटिव्ह आहेत आणि कंपनीला प्रॉफिट सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीचं होतं हे आजचं अनालिसिस। तुम्हाला फार चांगले चान्स आहेत या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आणि शॉर्ट टर्ममध्ये चांगले पैसे बनवायला, कारण साधारणतः आत्ता जर आपण पाहिलं तर हे टार्गेट कम्प्लीट होण्यासाठी ॲज पर माय नॉलेज आता चालू झालं आहे आज एप्रिल, तर एप्रिल आणि मे म्हणजेच मेच्या एंडपर्यंत तुम्हाला हे टार्गेट कम्प्लीट झाल्याचं पाहायला मिळू शकतं किंवा त्याच्या आधीही होऊ शकतं, पण मॅक्सिमम टाइम जर पाहिला तर मे एंडपर्यंत तुम्हाला हे टार्गेट मिळू शकतं। मग आता यामध्ये तुम्हाला किती परसेंट प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहेत? साधारणतः 14% आसपास तुम्हाला प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे जर मित्रांनो 2 महिने जर तुम्ही होल्डिंग याच्यामध्ये ठेवलीत तर तुम्हाला अराउंड 13 ते 14% प्रॉफिट आरामात मिळून जाईल मित्रांनो। फार चांगला स्टॉक आहे, फार चांगली कंपनी आहे, या कंपनीबद्दल दुमत असण्याचं काहीही कारण नाही आहे। त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीचं होतं हे आजचं अनालिसिस। यावर तुमचं अनालिसिस काय आहे हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील मित्रांनो आणि शिकता येईल रोज नवीन काही ना काहीतरी स्टॉक मार्केटविषयी। तर मित्रांनो चला आज इथंच रजा घेऊयात, पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन विषयाला घेऊन, पुढच्या एका नवीन स्टॉकला घेऊन, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पाहत राहा मराठी इन्व्हेस्टर चॅनल आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ, प्लीज सबस्क्राईब द चॅनल।